चंद्रपूर हा वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे आणि तो प्रमाण कार्यक्रम चालतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जगात सगळ्याधिक उष्ण शहरांमध्ये आमदार किशोरराव जोरगेवार यांनी लोकांच्या समोर ठेवला या मुद्द्याला समोर ठेवत असताना चंद्रपूर तुम्हाला माहिती आहे की चंद्रपूर हा वीज उत्पादक जिल्हा 5,500 मेगावॅट विजेचं उत्पादन आम्ही करतो. एवढ्या मोठ्या विजेचं उत्पादन करत असल्यामुळे आम्ही भारतातला 4थ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून पुढे आलेलो आहे. एकीकडे 50% फॉरेस्ट कव्हरिंग आहे आणि दुसरीकडे भारतातला 4थ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून हे याकरता म्हणून आमची एक मागणी आहे. रास्त मागणी गेल्या 7 वर्षापासून आमची ती सुरू आहे. मागणी मान्य देवेंद्रजी मागेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना त्यांना 1 लाख सह्यांचं निवेदन दिलं होतं की चंद्रपूर जिल्ह्यासह जे वीज उत्पादक जिल्हे आहे त्या वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट वीज ही मोफत द्यायची आणि रोजगार व उद्योगाच्या वाढीकरता म्हणून जे उद्योग आहे त्यांना वीज ही स्वस्त दरामध्ये द्यायची ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने 3,350 दुचाकी वाहनं आणि 150 पेक्षा अधिक वाहनं ही 4 चाकी अशा आम्ही या ठिकाणी आलो. गेल्या अनेक दिवसापासून तुमची ही मागणी आहे. ही जर मागणी अधिवेशनात एक गोष्ट निश्चित आहे की अधिकाराची लढाई लढत असताना त्याच्यामध्ये काही संयम सुद्धा आवश्यक आहे. मी 7 वर्षापासून मी मोहीम चालवतोय आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल की स्वयंस्फूर्तीनं हजार लोक या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री महोदयाचे ऊर्जा मंत्री सुद्धा आहेत. त्यांनी सांगितलं की यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहे, MERC ची परवानगी लागते, परंतु निश्चितपणे याचा विचार करू आणि या गोष्टीचं ते चंद्रपूरचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना सुद्धा कल्पना आहे की चंद्रपूर हा प्रदूषित आहे ह्या केवळ आणि केवळ थर्मल एनर्जीमुळे. पण मला असं वाटतंय की सकारात्मकपणे विचार करत या ही मागणी निश्चितपणे पूर्ण. चंद्रपूरकर जे आहे या प्रदूषणामुळे आरोग्य समस्यांना सुद्धा तोंड देत आहे. आता ही मागणी आपण कशी लावून देतो 100% जेव्हा केव्हा मी विधानभवन जेवढे सत्र झाले विधानसभेचे अधिवेशन त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये ही मागणी मी लावून ठेवली आहे. प्रत्येक वेळेसचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उद्धवजी आता एकनाथ शिंदे साहेब ऊर्जा मंत्री त्या आणि राज्यपाल यांच्यासोबतचा माझा सतत पत्रव्यवहार सुरू आहे. एकीकडे सरकारच्या स्तरावर सभागृहामध्ये सुद्धा हा माझा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता रस्त्यावर आलेला आहे आणि चंद्रपूरची जनता ही वीज 200 युनिट जी हक्काची वीज आहे जी अधिकाराची वीज आहे ती लढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळी आवश्यक असेल त्या त्या आम्ही. दिल्लीमध्ये केजरीवालने 200 युनिटची जे आहे ते माफ केलेलं आहे वीज बिल आणि जर दिल्लीत लागू शकतं तर महाराष्ट्रात. निश्चितपणे तुम्ही चांगला प्रश्न विचारला. केजरीवालजींनी नंतर लागू केली याच्या अगोदर 7 वर्षापूर्वी मी चंद्रपूरमध्ये मागणी केली तेव्हा तिथले जे प्रत्येक तथाकथित नेते आहेत ते सांगू लागले की जगामध्ये भारतामध्ये कुठेही वीज अशी मोफत दिली नाही हे काहीतरी मागणी करतात. केजरीवालांनी दिली दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये, आता उत्तराखंडमध्ये वीज ही मोफत मिळत आहे. जर तिकडे देऊ शकता तर आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला वीज उत्पादक जिल्हा आहे त्याला फक्त 200 युनिट का नाही आणि हे जर 200 युनिट दिले तर जिल्ह्यामध्ये फक्त 50 ते 55 मेगावॅट द्यावी लागते म्हणजे जी फार कमी आहे. मुंबईच्या भावामध्ये आम्ही वीज उत्पादक जिल्हे चंद्रपूरमध्ये त्याच भावामध्ये घ्यावं लागते हा अन्याय आहे. म्हणून आमचा जो अधिकार आहे 200 युनिट वीज देता तो मिळवण्यासाठी म्हणून आम्ही संघर्ष करतो.